just go inside. भूतानचं राजधानी शहर थिंपू आणि या थिंपूच्या बरोबर मध्यभागी डोंगरावर हा उभारलेला बुद्धाच्या पुतळ्याचा परिसर आणि त्याचा हा भव्य असा हा नजारा आपण पाहत आहात. ठिकठिकाणी असं नक्षीकाम केलेलं आहे. एका बाजूला हत्ती आहे, एका बाजूला झांज घेतलेला असा हा प्रचंड मोठा माशातून उत्पन्न झालेला असा हा पुतळा. आता हळूहळू हळूहळू या पायऱ्यातून आपण वर जाऊन बुद्धाच्या प्रतिमेला प्रत्यक्ष पाहू शकू. आजूबाजूचा परिसर इतका भव्य आणि इतका सुशोभित, इतका स्वच्छ आणि वातावरण इतकं आनंदी प्रसन्न असं आहे. अनेक लोक, परदेशी नागरिक, भारतीय पर्यटक हे सगळेच इथे येतात. या परिसरात आपण किती खुजे आहोत आणि या प्रतिमा किती भव्य आहेत याचं दर्शन आपल्याला इथे घडतं. चहूबाजूला अशा मूर्त्या आहेत आणि या मूर्तीच्या बरोबर हा असा भव्य प्रतिमादायक पुतळा बुद्धाचा. आता आपण पाहणार आहात हळूहळू आपल्याला बुद्धाची प्रतिमा दिसेल. या प्रतिमेला नमस्कार करेल. बुद्धं शरणं गच्छामि, शांतीचा संदेश देणारा असा बुद्ध आकाशात उभा आहे. आपली शांतीची प्रतिमा घेईल, सगळ्या जगाला शांती मिळावी असा हा बुद्ध त्याचा हा परिसर आपण इथं अनुभवला. या बुद्ध परिसराच्या खालच्या बाजूला अनेक चितारलेली चित्रं आहेत, अनेक प्रतिमा आहेत. एका बाजूला हा बुद्ध परिसर आणि एका बाजूला छोट्या छोट्या मॉनेस्ट्री की जिथं बौद्ध भिक्षू राहतात, आपली सेवा करतात असा हा सगळा भव्य परिसर आपण अनुभवत आहात. एका वेगळ्या समाधानानं आणि तृप्तीनं आपण हा सगळा नजारा पाहतो आहे. आजूबाजूला डोंगर दर्या आणि या भूतानच्या राजधानीतला सर्वोत्तम असा हा परिसर. रोज शेकडो भाविक इथे येत असतात, बुद्धाचं दर्शन घेत असतात आणि आपलं मन काही अंशी का असेना शांत करत असतात. इथल्या सगळ्या इमारती साधारणपणे बाहेरून अशाच पद्धतीच्या आहेत. कदाचित हे आतमध्ये हॉटेल असेल लोकांना राहण्यासाठी. ही उत्तम जागा म्हणून लोक इथे निवडतात. असे पुतळे हे ठिकठिकाणी आहेत. लक्ष्मी आहे, हातामध्ये कमळ आहे आणि हा मागची बाजू ही
आणि ही बुद्धाची प्रतिमेची आकाशाला गवसणी घालणारी ही भव्य मूर्ती. हा घोडा, त्याच्यावर केलेली कलाकुसर ही आपण पाहत आहात. इतकी भव्यता आणि इतकं देखणं पण आपल्याला क्वचितच आढळतं. हा मोर पहा किती छान आहे, भिंतीवर चिकटवल्यासारखा वाटावा असा हा खरा खुरा वाटावा असा मोर. इथून लोक वर जातात आतमध्ये प्रतिमेच्या मंदिराचं दर्शन घेतात आणि परत आपल्या दुसऱ्या पर्यटन स्थळाकडे निघतात. असा हा बुद्ध पुतळ्याचा भूतानमधला थिंपू येथे उभारलेला भव्य परिसर. हा या बाजूला पण एक मोर असा चितारलेला आहे. मागे आपण पाहत आहात बुद्धाची मूर्तीची ही मागची ही बाजू. आता आपण थोडं पुढे जात आहोत. ज्या बाजूला मागून एंट्री केली जाते प्रवेशद्वार या बाजूला आहे आणि या प्रवेशद्वारातून आपण आत येतो. आत आल्यानंतर अशा मूर्तींचं आणि स्वच्छतेचं सुबक दर्शन घडवणारं हे वास्तुशिल्प आपण अनुभवतो आणि मग या पायऱ्यावरून आपण आतमध्ये प्रवेश करतो. धन्यवाद.